किधर है, क्या है वो, क्या है मतलब? आपको मालूम नहीं ना, वो अभी कितना दिन से निकल रहा है अभी ऐसा? हाँ, एक हफ्ता हुआ। एक हफ्ता हुआ? इधर देखो ना थोड़ा। और कितना बहुत बड़ा बड़ा मच्छी मर गया है। बहुत बड़ा है, लेकिन ऐसा क्यों मरता है, कुछ समझ में आया क्या? आपको मालूम नहीं ना, कितने दिन से निकल रहा है अभी? अभी चार पाँच दिन हुआ। चार पाँच दिन हुआ, और कितना मच्छी मरा है आपका हिसाब से? तो हमको कैसा मालूम पड़ेगा? ओके, आप आपका नाम क्या है? आप सीसीपी से है, वर्कर है, सीसीपी का वर्कर है। तो अभी आप और कितना बचा है मच्छी? वो तो हमको कैसा मालूम पड़ेगा? तालाब में मरा हुआ कितना है? वो तो मालूम नहीं पड़ेगा ना। लेकिन बहुत मरा हुआ था ना उसपे, उसके ऊपर क्यों मरा, ऐसा कुछ स्टडी किया है किसने, कुछ देखा है आके? हमको मालूम नहीं। मिरामार येथील लेक व्ह्यू कॉलनी जी आहे आणि या ठिकाणी असलेलं हे जे एक तळ आहे, या तळ्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मासे जे आहेत ते मरत आहेत। एवढे मासे मरत आहेत की सीसीपीने आता इथं कामगारच लावलेले आहेत, जे मासे मिलेले आहेत त्यांना बाहेर काढायचं आणि त्यांची विल्हेवाट लावायची। गेल्या अनेक दिवसांपासून हे काम सुरू आहे, म्हणजे केवढे मासे या तळ्यात मेलेले आहेत याचा अंदाज आपण घेऊ शकतो। आज देखील अजूनही हे काम सुरू आहे। आता ज्यावेळी आम्ही इथं जे काही रहिवासी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचं असं म्हणणं आहे की या तळ्यात कोणतरी इथं आणून केमिकल्स टाकतो आणि त्यामुळे कुठंतरी या माशांना जे आहे ते मरण येतं। एकंदर आता या परिसरात आम्ही आहोत, इथं जर बघितलं तर पाण्याला सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे। इथं माणूस जो आहे तो थांबू शकत नाही या एकंदर दुर्गंधीमुळे। त्यामुळे आता या तळ्यातील माशांना नेमकं कशासाठी मरण आलेलं आहे याचा शोध घेणं हे फार महत्त्वाचं आहे। कारण आम्ही आता जिथं इथं येऊन ज्यावेळी बघितलं त्यावेळी अतिशय मोठमोठे मासे जे आहेत ज्या तळ्यात होते ते अतिशय मृत्युमुखी पडलेले आहेत आणि ते पाण्यात तरंगत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला या पाण्याला सुद्धा एक प्रकारची दुर्गंधी जी आहे ती येत आहे। त्यामुळे या तळ्याच्या चारही बाजूंनी इथं घरं आहेत, मोठमोठे बंगले आहेत, आणि हे एक चांगला असा स्पॉट जो आहे तो होता। इथं संध्याकाळच्या वेळेला लोक येऊन बसतात, इथं वॉकिंगसाठी येतात, आणि दुसऱ्या बाजूला हा जो आहे तो प्रकार घडलेला आहे आणि यात अनेक माशांना मरण आलेलं आहे, ही दुर्दैवी घटना आहे। आता यावर सीसीपी असेल किंवा संबंधित अधिकारी काय तपास करतात, नेमकं माशांना मरण कशासाठी येतं याचा ते शोध घेतात का हे पाहणं गरजेचं आहे आणि ती अतिशय अत्यावश्यक अशी गोष्ट आहे। चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेने, गोवन वार्तालय, मिरामार।